आज आपण पाहूया झंझणी ताशी शेवभाजीची रेसिपी तर ही बनवण्यासाठी आपण आता साहित्य बघूया तर त्यासाठी अर्धा इंच दालचिनी घेतली आहे दोन तीन मिरे लवंग दोन तीन बडीशेप आणि जिरे अर्धा अर्धा चमचा तर आता हे आपण गॅसच्या फ्लेमवर भाजून घेऊ तव्यावर भाजून घेऊ तर ते भाजल्यानंतर परत खोबरं भाजून घेऊ अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे तर ते असं लालसर भाजून घ्यायचं लाल भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आणि नंतर आपण आता मोठा मोठा चिरलेला कांदा आहे तो पण फक्त गरम करून घ्यायचा जास्त लाल किंवा काळा नाही करायचा थोडासा परतून घ्यायचा त्याचा कच्चापणा जाण्यासाठी आणि लवकर परतण्यासाठी त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे कांदा जळतही नाही आणि छान असा परतून होतो तर असा थोडासा लालसर होईपर्यंतच परतायचा आता हा आपण मिक्सरला वाटून घेऊ तर कांदा दोन तीन आपले कोथिंबिरीच्या काड्या आलं लसूण आणि एक तुकडा मी बीटचा टाकलेला आहे रंग छान येण्यासाठी आणि आपले भाजलेलं खोबरं आणि तो कच्चा मसाला थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून आपण हे वाटून घेतलेलं आहे आता ह्याची अशी मऊ पेस्ट बनवून घ्यायची चांगली एकदम बारीक आणि आपण टोमॅटोची पण पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता आपण याला फोडणी देऊ तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि दोन चमचे तेल टाकून आपण वाटून घेतलेला मसाला आता कढईमध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे आता हा मसाला चांगला परतल्यानंतर आपण त्यामध्ये कोरडे मसाले टाकू आता हा मसाला एकदम छान असा परतून घ्यायचा म्हणजे आपल्या भाजीला चव चांगली येते तर एक चमचा लाल तिखट दोन चमचे काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे एक चमचा धणे अर्धा चमचा हळद दोन चमचे धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला तर हे सगळे मसाले टाकून आपण परत परतून घेऊ हे सगळं करत असताना गॅस मध्यमच ठेवायचा आणि त्यानंतर टॉमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती आपण एक टॉमॅटोची ती पण या मसाल्याबरोबर परतून घ्यायची आता हे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत एकदम मध्यम गॅसवरच परतून घ्यायचे नंतर आपण पाणी गरम करून ठेवलेलं आहे तर हे मसाले परतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि आमटीला छान अशी उकळी येऊन द्यायची पाणी टाकल्यानंतर उकळी आल्यानंतर कोथिंबीर वरतून टाकू आपण आणि आपली ही आता शेवभाजीची रस्सा तयार झालेला आहे त्यानंतर थोडीशी शेव आपण जाडसर शेव घेतलेली आहे आपण त्यासाठी तर थोडीशी शेव आपण आमटीत टाकलेली आहे आणि नंतर जेव्हा आपल्याला जेवणाचं ताट बनवायचं तेव्हा आपण परत एका बाउलमध्ये थोडीशी शेव खाली टाकायची आणि त्यानंतर वरतून आमटी ओतून द्यायची त्यामुळं ती शेव काही भिजलेली आणि काही थोडी कडक राहील तर ती छान लाग तर तयार आहे आपली शेवभाजीची आमटी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा धन्यवाद